जय सेवालाल नवनाथ राठोड़ एग्री यूट्यूबे मई सारी संपूर्ण भारतीय बंजारा समाजेर सारी शेतकरी बांधवेर हार्दिक हार्दिक स्वागत। प्रथमतः यूट्यूबे पर आपण पहिलीच म्हणा बंजारा भाषेमय शेती संबंधित मार्गदर्शनी सुरुवात आहेचा। आता आपण प्रगतशील शेतकरी श्री दुर्गादास राठोड राहणार सीतानाईक तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ये शेतकरी भाईर खेते मामलेचा आज आपण म्हणू कंती आपण मरचा या पिकेबद्दल मार्गदर्शन लिहाळायचा। आज लगो मरचा पिकेन काही काही करमेलेच साधारणतः 15 ते 20 गुंठामय मरचा लागवड करमेलेच हो। आज आपण म्हणू मार्गदर्शनला जय सेवालाल। जय सेवालाल। मग नवनाथ राठोड कन्नड तमार अग्री यूट्यूबमय हार्दिक हार्दिक स्वागत करू छू। हमने जरा ये मरचार बाबतीमय थोड़ा तम मार्गदर्शन करणू आज हमारे शेतकरी वर्ग तमार कंती विनंती छ। जय सेवालाल सारी ना 9 डिसेंबर दन ये मरचार आपण काय को लागवड करमेलेचा वरमय ये दी जात छ एक शार्क वन छ आणि एक सितारा गोल्ड छ। अच्छा शार्क वन आणि सितारा गोल्ड एम काय फरक छ? फरक मन हानू दकायचं म्हणजे पहिली जणा मग मरचा लगायचो या रांगाई लगाय कोणती तो पहिली जणा लगायचा तो फरक म्हणजे मन हानू आठवचं की सितारा गोल्ड आहे जे मरचाची थोडा लेटचं आणि जे शार्कोने ती अभि शार्कोने राज जवळपास मग राज दुसरं तोडा चाल रोज आणि सितारा गोल्ड राज मग पेलो तोडा काढ्यावळो। अच्छा आता मी मरचा लागवड करे रांग काही पूर्वतयारी किती जे किती ते काही जेणेकरून बेड वगैरे पाडमेले जो बेडेमय काही खत वगैरे फर्टिलायझर काही घाले ते काही बेसले नाही आबो बेसळ डोसेमय मग काही दिनो कोणी फक्त मग काही की तो बेड पाळणा को मल्चिंग तयार मल्चिंग नाक दिने आणि मल्चिंग नाकेर बाद लगेच मरचा लगा नाक्या वर बाजेर मग फक्त ड्रिपियर खतेपरच मरचा चाळ रोज करू। आजेला कोणसे खत सोडायचे? अभियान खत मग सुरुवाती ती मरचान लागवड करे 15 दिन हे गे 15 दिनियर नंतर 1919 चालू केलो 1919 मग जवळपास दिवाळा 1919 दिनोजू जवळपास 4 दिनियर अंतर आहे बरं वर नंतर 12-61 एकोणा दिनो 12-61 देर बादेर मग 14-48 दिवाळा दिनो म्हणजे 2.5 किलो जे पॅकिंग आवाज पण दिवाळा किलो मग वर मग अच्छा पच वर नंतर 13-40-13 दिनो मग दिवाळा पच 13-40-13 देर नंतर पच वर एक फेरसन झिंकेर एक ड्रिंचिंग लिहो वर नंतर एक DF छोडो 2 लिटर वर बादेम पच 13-0.45 छोडो आणि वर बादेम पच पोटॅशियम सोनाईट छोडो आणि मग आजी अधूनमधून काही कॅल्शियम बोरॉन एअर ड्रिंचिंग फेरस झिंकेर ड्रिंचिंग आणून चालू। अच्छा येऊन मग सध्या शेती जास्त कशा अटॅक वाटायचं मरच्या पर? अटॅक मरच्यावर शेती ज्यादा काहीच कोकडा मावा कोकडा तुडतुडारो ज्यादा अटॅक हे पर एरपुरता काही स्पेशल अशी काही फवारणी लिहिली देते काही स्पेशलाइज तो काही लिहिजोच कोणी मग पण पच म्हणजे फवारणी मग पुरी आलटान पलटान मारतो तू जसं काही इमिडा मारो मग वर नंतर पेगासेस फिप्रोनिल जे जम्प करम पुढी आवाज व फिप्रोनिल वर नंतर आपण जे ॲसिटामेप्राइड पुढी जाऊ म्हणजे हेच जे म्हणजे हेच 4-5 जे औषध हेच मग आलटान पलटान फॉर निघतो आणि एक कोणा इमेम ॲक्टिव्ह मारोच एअरपर दुसरं काही औषध मारवायचे नाही म्हणजे ज्यादा काही हायली कॉस्ट बी आपण काही खर्च किती कोणी म्हणजे हेच म्हणजे हेच जे हायला येतो मग फवारणी म्हणजे साधारण मग काही 10-10 पंपवर हायला येतो पुरे ये फवारणी म्हणजे मन लागायचं 3 पंप तो मग वच फवारणी जाऊ काही आलटान पलटान मारू की दोस्त। अच्छा ये खेते मरच्यानं सुरुवातीनं वाढ कमी होती ती मग पहिली वेळा आयोजन म्हणून वाढ कमी द काही वर नंतर दुसरी वेळा आयचो आता तो वाढ एकदम झपाटा ती वाढगी तो ये मग काही छोडे ते काही तर म्हणून हानू काही वाढे पुरते हानू र म्हणजे 9 डिसेंबर लागवड नाही तो वटे महिना थंडी जगवण ज्यादा अब डिसेंबर म्हणजे थंडी तो थेट आबे ताण 15 फेब्रुवारी नंतर म्हणजे जवळपास 15-20 फेब्रुवारी ताणी एकदम जाम थंडी येते ती तो थंडीमध्ये काही वाढच करे नाही ज्यादा आ म्हणून 1919 बी देरोज तरी ज्यादा वाढ करो कोणी 1919 दिवाळा देणार को तोही वाढ करो कोणी होती बाकी बी ड्रिपियर खत चालू रा तरी वाढ करे तयार छे नाही जनपच मग काही गो आपण हे 9 ऑगस्ट त्या कोणी हा करू चालू 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 छ तो वर नंतर वाढ हेरे कोणी पी मार जना धेरे माया जना पच मग नवनाथ राठोड साहेबांवर जे काही कंपनीचं वनवर कंपनी मग ऑर्गेनिक कार्बन जे ऊल आहे मग ऊल आयर बाद मग छोड बजून ड्रिपेन आणि ड्रिपेन छोड्यार बाद एक 4 दिनियर मग हानू रिझल्ट वाटो जसं काही मग जिअर स्प्रे केलो बरं
म्हणजे आत्रा फास्ट जे कोण वर वाढ होई आणि वते तिचं कपच माझ्या चालच घेव म्हणजे पण वर हाईट बी हेगी से घ्या बा आज जवळपास कडे ताणी हाईटचं मरच्यात म्हणजे पेलो काही वत रन अच्छा तो चार धन्य मी वत्रा जबरदस्त मन रिझल्ट आयो वर बाजू में मैं भी खुश है गोपा जब पच मन मुझे थोड़ा ज्यादा जोश आयो अगर आप भा थोड़ा है ना वो जी थोड़ा आचो मुझे पेलो मन हंडवा आटो तो कहीं में कहीं खरी बात को बात नहीं करन तक आ रहा तो मुझे इनसे कहीं मुझे छोड़ो ना छोड़ो कहीं मुझे एक मुझे निगेटिव है गोदो मैं पच जना मैं ऑर्गेनिक कार्बन छोड़ो छोड़े बाद जना और हाइट वीट ही जना पच मन मुझे कहीं उत्साह आयो थोड़ा मैं आप को आप करे रच करता हूँ तो पच मैं मुझे थोड़ा आचो ट्रीटमेंट की दो पर तो आप चल रहो जो सरासरी आज दूसरो तोड़ा निकले आलो जो पेलो तोड़ा कतरा कर निकलो तो पेलो तोड़ा मार निकलो तो जो पास 60 किलो हाँ 60 किलो निकलो तो ना आज दूसरो तोड़ा चालू जो तो आज मारी सुधी की कमी कमी आड़ाई दी आड़ाई कुंड मुझे कमी कमी आड़ाई कुंड ले जाने तो माल निकले आलो था मन मार रहा अच्छा आज कहीं समस्या वगैरह जानी गई तो मैंने मैं अब समस्या तो काही म्हणजे हनुमत्री वाटी कोणच कारण नेमॅटोड वगैरे तो काही इथं काय कोणच म्हणा कोळी अब कोळी बी तो काही हानी वाटो कोणच पण आप स्प्रे लिहिले पण पडे आलो कारण आप कोळी बिळी आहेच भुरी हा भुरी आहे ती पण वर स्प्रे लिहिला तो मग भुरी पुरता काही लिहिले मॅडम इथे भुरी भुरी पुरता काही स्पेशल लिहिले का स्पेशलाइज काही लिहितो कोणी અનુજ મા ઓપન ટેબલ કોના જોર લીધો તો વર્નંતર મજે રીતી રીતી નો મારો માં લગાતાર તો વર્ન કાઈ વધરા મજે ભૂરી વાટી બી કોની ઉપર કેબ્રેટો બી મારો તો માં અચ્છા ના ટેબલ કોના જોર પ્લસ સલ્ફર લીધો તો અને એ પોપટી મિર્ચી બસતી એમ ભાવ વગેરે કસો છે મિત્ર અપેક્ષા આબ ભાવ જોળ પાસ એ ને માર્કેટ એમ 30 રૂપિયા 40 રૂપિયા કિલો ચાલ રહ્યો છે અચ્છા માર્કેટ કોણ સસ કને કન્નડ અચ્છા ચલો ધન્યવાદ